मी मेघा बनारसे। सण संस्कृती व्हिडिओ मध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते। आज मी तुम्हाला दाखवणार आहे बाळाची कुंची, बाळाची वेलवेटची कुंची, जी आपल्याकडे अगदी फार पूर्वीपासून बनवली जाते। खूप लाडाने प्रेमाने ती आपल्याकडे जतन केली जाते आणि अशी छान कौतुकाची असलेली बाळाची कुंची आज मी तुम्हाला दाखवणार आहे। बाळाची कुंची आपण साधारणपणे 9 महिने ते एक साधारण वर्ष सव्वा वर्षाच्या बाळाची करणार आहोत। त्यामुळे आता मी जे तुम्हाला पॅटर्नचे माप देणार आहे त्यातलं एक्स्ट्रा साईज असेल हा एक्स्ट्रा लार्ज साईज। त्यामध्ये ते साहित्य काय काय लागते पाहूया। वेल्वेटचं कापड आहे, अतिशय सुंदर सॉफ्ट असं वेल्वेटचं कापड आहे, फार जाड नाही आहे। अस्तरासाठी आपण सॅटिनचं कापड निवडलेलं आहे। आपण कॉटन घेऊ शकता, मलमल घेऊ शकता, आवडीचा भाग आहे कोणता अस्तर घ्यायचं। त्यानंतर सुशोभनासाठी आपण अशी मोत्यांची लेस वापरणार आहे। ही लेस अशी अर्ध मोत्यांची आहे, ह्या बाजूनी चपटी आहे, ह्या बाजूनी अर्धगोल आहे, ती खूप छान सफाईदार बसते। अशी इतर कोणतीही आपण जरीची वगैरे लेसही ह्याला वापरू शकतो। त्यानंतर त्यालाच अगदी मॅचिंग पाणीदार मोती असे आहेत हे, ह्याचे आपण असे तीन तीन मोत्यांची फुलं करून ती लावणार आहोत अशी सजावटीसाठी। त्यानंतर बाळाचं जे कुंची येते त्याला ज्या शेवटचं टोक जे येतं डोक्याकडचं तर त्याला हा गोंडा फार सुंदर दिसतो, रुबाबदार असा, त्यामुळे आपण हा सोनेरी गोंडा त्याला लावणार आहे। त्यानंतर मोती कलरचा धागा, सुई आणि शिवणाचं इतर साहित्य आपल्याला लागणार आहे, कात्री टेप किंवा मशीनवरचं सगळं साहित्य। तर चला मग आता आपण कुंची कशी कट करायची ते पाहूया। मापाच्या बाळाचा तुकडा आपण करणार आहोत। उंची 14 आहे, डोकेघेर 14 आहे। आपण कापडाची घडी इकडे घेतलेली आहे। त्यानंतर 0 ते 1 आपण टोकडे उंचीच्या निम्मे अधिक अर्धा इंच म्हणजे 7 अधिक अर्धा, 0 ते 1 इंच आपण 7 इंच घेतलेला आहे। 2 ते 0 डोकेघेराच्या निम्मा अधिक अर्धा म्हणजे 7 अधिक अर्धा, 7.5 इंच घेतलेला आहे। हा चौकोन करून घेतला। 2 ते 4 अर्धा इंच आणि 5 ते 3 5 इंच अशा पद्धतीने आकृती आपण करून घेतली। त्यानंतर आकृती आपण कापडावर काढली आणि कापड कट करून घेतलं। अशा रीतीने आपण अस्तर पहिल्यांदा कापलं आणि वेल्वेट कापड कापून घेतलं। कुंचीचा घेर आहे, यामध्ये आपण घडी घेतलेली आहे। घडीच्या इथे उंची 14 इंच आहे, सेम उंची आपण इथेही 14 इंच घेतलेली आहे अशी। त्यानंतर जो घेर आहे तर तो 21 इंचाचा झालेला आहे। 21 इंच आपण अशा पद्धतीने घेतलेला आहे, ते डोकेघेराच्या 2.5 पट साधारणपणे कापड कापणार आहोत। हे आपण अस्तरचं कापड कापलेलं आहे, अस्तरावर वेल्वेटचं कापड ठेवलं, खालून येऊन आपण अशा टासणे लावून घेणार आहोत। घडीला घडी आपण घेतलेली आहे, घडीवर पण आपण टासणे लावणार आहोत ह्या। त्यानंतर ही बाजू पण हलून येऊन आपण टासणे लावून घेऊ। टासणं लावल्याने वेल्वेट कापड घसरत नाही, मापामध्ये फरक पडत नाही आणि सोपं जातं। अशा पद्धतीने आता आपला हा घेर कट करून झालेला आहे। मध्य जिथे येतो तिथे विसरायचं नाही, हा कट मारून ठेवायचं व्यवस्थित, म्हणजे मध्याला मध्य बरोबर जोडल्यानंतर व्यवस्थित बसतं। आता आपण सर्वप्रथम काय करणार आहोत, हे जे 2 कापड आहेत त्यातलं वेल्वेट कापड फक्त घेणार आहोत। ह्या वेल्वेट कापडाला आपण संपूर्ण ह्याच पद्धतीने म्हणजे साधारणपणे 3.5-4 इंचाचं जर आपण अंतर पकडलं असं 3-3 इंचाचं, 3-3 इंचाच्या अंतरावर साधारणपणे मार्किंग करून घेणार आहोत ह्याला आणि मोती देऊन घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपण छानपैकी एकसारखे अशा ह्याच्यावर रांगोळीचे डिप्प्यांसारखे डिप्पे करून घ्यायचे आणि मग मोती आपण लावून घ्यायचे। मोती लावताना गाठ बांधून घ्यायची दोऱ्याला व्यवस्थित, मार्किंगच्या इथे साधारणपणे सुई बाहेर काढायची। त्यानंतर 2 मोती पहिल्यांदा सुईमध्ये ओवायचे व्यवस्थित अशा पद्धतीने। 2 मोती बसतील एवढ्या अंतरावर सुईचं टोक आत घालून मध्यावरती बाहेर काढायचं थोड्या अंतरावर अशा पद्धतीने। त्यानंतर
हा तिसरा मोती घालायचा, हा व्यवस्थित ह्या दोन्हीच्या मध्ये बसेल अशा पद्धतीने इथून सुई घालून थोड्या अंतरावर बाहेर काढायची। आता हे भक्कम करण्यासाठी आपण इथून धागा घालणार आहोत अशा पद्धतीने। हे सगळे आपले असे मोती लावून झालेले छान एकसारखे मोती लावले, गाठी बांधल्यानंतर असा थोडासा आपण धागा सोडला आहे म्हणजे ते निघत नाही व्यवस्थित। आणि आता आपल्याला टिप मारायची, आणि त्यासाठी अगोदर हे वेल्वेट कापड असतं आणि साटीव ते निसटू शकतं, सरकतं, त्यामुळे त्याला अशा टासने लावून घ्यायच्या म्हणजे ते सरकत नाही। आणि अशा पद्धतीने हे सगळं झाल्यानंतर आपण आता इथून अशी टिप मारणार आहोत। या पद्धतीने आपण वरचंही करायचं आहे, जो टोपड्याचा वरचा घेरा आहे तर त्याला सुलटला सुलट कापड लक्षात घ्यायचं, म्हणून सुलट बाजूला सुलट बाजू अशी लावायची आणि ह्या तीन बाजूला टासण्या लावून घेऊन शिवून घ्यायची। आता आपण हा खालचा जो घेरा आहे तो आपण याला शिवून घेणार आहोत अशा पद्धतीने। अशा पद्धतीने झाल्यानंतर आता हे आपण उलटवून घेणार आहोत। सगळ्या बाजूने शिवून झाले टोपड्याचे, आता आपण हा वरचा भाग आहे, जर इथं आपल्याला गोंडे वगैरे लावायचे असतील तर ते अगोदर असे आतमध्ये हे करून घ्यायचे गोंडे, नाहीतर मग असं पहिल्यांदा टिप मारून घ्यायची। आणि हा जो भाग आहे घेराचा हा उलटवून घ्यायचा अशा पद्धतीने, टोक्याचे व्यवस्थित बाहेर काढायचे आणि उलटवून घ्यायचा असं अशा पद्धतीने। हा उलटवून घेतल्यानंतर आता इथे धावदोरा घालायचा आणि मग ह्या चुनी अशा आपण करून घ्यायच्या। आता ह्या आपल्या चून झाल्या, चून साधारण किती आल्या पाहिजेत ह्याची जेवढी आपली लांबी आहे हे तेवढ्याला तेवढं हे मॅच व्हायला पाहिजे अशा पद्धतीने। आणि मग अशा एकसारख्या करून घ्यायच्या आपण। त्यानंतर आता टोपडं, आता आपण ही आणि ही साईड शिवून घेतली टोपड्याची, ही आणि ही, आणि आता त्यानंतर हे असं शिवून घ्यायचं टोपडं, वेल्वेटची बाजू वेगळी आणि ही वेगळी अशी संपूर्ण टिप मारून घेऊयात। आता ही अशी टिप मारायची, सुरुवातीला मध्यबरोबर व्यवस्थित येईल असंच पाहिजे म्हणजे खोपरे नीट येतात त्याचे। त्यानंतर हा धागा कापायचा आणि अशा पद्धतीने उलटवायचं। तुमच्या लक्षात येईल हा आतला भागही प्लेन कुठेही शिलाई दिसत नाही आणि हा वरचा भागही प्लेन कुठेही शिलाई दिसत नाही। आता आपण हा भाग वेल्वेटचा आणि हा वेल्वेटचा भाग असा पूर्णपणे आपण हाताने शिवून घ्यायचा, व्यवस्थित मध्याला मध्य घ्यायचा आणि नंतर टिप मारून घ्यायची। अशा पद्धतीने टिप मारून झाल्यानंतर ह्या टासण्या काढायच्या सगळ्या, आणि असा आता आपली जी लेस आहे ती आपण इथून मध्यानीला सुरुवात करणार आणि हाताने पूर्णपणे अशी लेस आता आपण लावून घेणार। त्या संपूर्ण भागाला आपल्याला हात शिलाई करून घ्यायची व्यवस्थित अशी छानपैकी। ही हात शिलाई झाल्यानंतर आपण साधारणपणे असं मध्यानी सुरुवात करू शकतो लेस लावण्यासाठी आणि मग ती अशी संपूर्ण करून इकडे, कारण ह्याला जिरवायला इथे कुठे जागा नाही आहे। मग ज्याला आपण ही मध्यानीला लेस चालू करतो ती कशी लावायची दाखवते आता तुम्हाला।
की मतदानीला घ्यायचं कारण असं की इथं हे जिरवायला आपल्याला जागा नसते, इथं आपल्याला ते फिनिशिंग पाहिजे आहे म्हणून आपण असं हे सलग घेतो. अशा पद्धतीने संपूर्ण दिलेस आपण की अशी 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 या इथून अशी लावून घेणार आहे. आता आपली कुंची संपूर्ण शिवून झालेली आहे. त्या कुंचीला आपण ही लेसही लावून घेतलेली आहे, त्याला आपण नाडी बनवलेली आहे बाळाच्या गळ्याला बांधण्यासाठी. ह्याला आपण अशी फुलं केलेली आहेत, अशी आपण फुलं करू शकतो किंवा आपण ह्याला अशा पद्धतीचे गोंडेही वापरू शकतो. आपल्या आवडीप्रमाणे आपण त्याला हवं तसं सुशोभन करू शकतो. घुंगरंही याला लावली जातात बरेचदा. आता आपण त्याला वरती इथं जे डोक्यावरचा भाग आहे इथं चंद्रकोर, सोन्याची, मोत्यांची, हिऱ्यांची फुलं, ब्रोच, एखादा दागिना लावू शकतो. इथं चंद्रकोर लावायचीसुद्धा परंपरा पद्धत आहे आणि ती पूर्वापार चालत आलेली आहे, लोकांना तसं फारच आवडतं. आता मी इथं लावणार आहे अशी ही छानपैकी फुलं, कापडी फुलं. साधारणपणे मध्य घेऊन इथे आपण ती फुलं लावणार आहोत. तर ही फुलं आपण कोणतीही घेऊ शकतो, खड्याची, मोत्यांची. बरेचदा माझ्याकडे हौशी आजच्या आपल्या घरातल्या हिऱ्यांची किंवा खऱ्या मोत्यांची सुद्धा फुलं ह्याला लावतात, एखादा ब्रोच लावतात. आता मी वापरत आहे त्याला कापडी फुलं. अशी छानपैकी असं हे शिवून घ्यायचं, भक्कम करायचं आणि सलग तीन फुलं अशी ही आपण इथे आता लावणार आहोत. आणि त्यानंतर हा धागा व्यवस्थित कट करून घ्यायचा. अशा प्रकारचं हे बाळाचं छानपैकी वस्त्र जे आहे तर ते फार सुंदर दिसतं बाळाला, खूप रुबाबदार दिसतं बाळ, ह्याच्यामध्ये गोंडस दिसतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेला हे घातलं जातं बाळाला त्यावेळेला ह्याच्यामध्ये असं छान लपेटल्यानंतर त्याची ऊब बाळाला मिळते. असा हा पहिला कॉस्ट्युम बाळाचा आपला छानसा तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता की चहो बाजूनी हे जे कुंचीचं आहे तर ते किती देखणं दिसतं. त्यातल्या ह्या वेल्वेटवर हे मोती खूप फुलून दिसतात, त्याची बॉर्डरही छान दिसते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतकं खुलतं सुंदर हे बाळाला, त्याची ती फुलं फार छान दिसतं. अशा पद्धतीने आपण असं खणाचं, धारवाडी साडीचं, आपल्या साडीच्या पदरापासून किंवा खणाच्या कापडापासून, ब्लाऊज पीसपासून आपण तयार करू शकतो. त्यानंतर अशा प्रकारे जरीचं कापड लावूनही आपण निरनिळ्या प्रकारचे कुंचा करू शकतो. असे व्हिडिओ तुम्हाला लवकरच मी वेगवेगळे दाखवणार आहे. बाळाच्या कुंचीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ह्याचा अभिप्राय तुम्ही मला जरूर कळवा. माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.